अभिनेत्री प्राजक्ता माळीची एक पोस्ट सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। या पोस्ट मध्ये तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आभार मानले। हे ऐकून तुमच्याही भुवया उंचावले असतीलच। तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की प्राजक्ताने भुजबळांचे आभार का बर मानले असावेत। तर कारण असे आहे की आज प्राजक्ताची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून मर्यादित नाही, तर ती एक कवयित्री म्हणून देखील ओळखले जाते, हे आपण सगळे जाणतोच। प्राजक्ताचा पहिला काव्यसंग्रह प्राजक्ता प्रभा हा आज वाचकांच्या आवडीस उतरलेला आहे। या काव्यसंग्रहाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे। यावेळी भुजबळ यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती। यानिमित्त प्राजक्ताने त्यांचे आभार मानले। तिने तिच्या पोस्ट मध्ये लिहिले की आज प्राजक्ता प्रभा काव्य संग्रह प्रकाशित होऊन 5 महिने झाले आणि काल तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली। ती ही अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वरंगात झालं। हे माझं भाग्य। यावेळी तिने रसिक ग्रंथाली प्रकाशन साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि भुजबळ साहेब यांचे मनापासून आभार मानले। प्राजक्ताला आपण सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात पाहतो। या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासोबतच तिच्या ग्लॅमरस लुकची देखील सोशल मीडियावर कायमच चर्चा असते। याशिवाय नुकतंच पांडू सिनेमातील रिलीज झालेल्या जाणता राजा या गाण्यात आपण तिची झलक पाहिली होती। याशिवाय ती तेजस्विनी पंडितच्या एका प्रोजेक्ट मध्ये लवकरच झळकणार आहे। सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते। तिच्या इतकी तिच्या गोड भाच्यांची चर्चा ही सोशल मीडियावर रंगताना दिसून येते। प्राजक्ता त्यांच्या सोबत गोड व्हिडिओज कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते। चाहते या तिघींच्या व्हिडिओची नेहमीच वाट पाहत असतात। माझ्याकडे बघा शिवप्रिया ए डबडू ए पपडू तर मग तुम्ही प्राजक्ताचा प्राजक्ता प्रभा हा काव्य संग्रह वाचलाय का? तो तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल।